आता मी आपण डिस्कस केलं की बा दान हे कसं द्यायला पाहिजे हाँ लोकांनी आणि दान त्या सगळ्या गोष्टी दानाबद्दल आणि जसं भंतेजी आपल्या तोंडाने नाही मागू शकत की आम्हाला हे हवंय ते हवंय आणि भंतेजी महिन्याभरातून 20 दिवस परित्राणला जातात आणि सारखं तेच तेल त्याचे पुऱ्या भाजी आलूवांग्याची भाजी ते त्यांच्यासाठी ते सेम असते युजली तसं बघितलं गेलं आहे. तर आम्ही एक माझ्या जे सेशन्स आहेत त्याच्या माध्यमातून आम्ही एक चिठ्ठी बनवलेली आहे. ही चिठ्ठी या चिठ्ठीमध्ये जे सामग्री असते भंतेची जे लिहून देतात परित्राणला ते इथं लिहिलेले आहे आणि खाली जे लिहिलेलं आहे की तुम्ही दान कसं देऊ शकता याच्यामध्ये पूर्ण सात्विक आहार कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड करायला पाहिजे जेणेकरून भंतेजींचं जे आपण आपल्या मनाने जे दान देतो आहे ते श्रेष्ठ दान होईल आणि भंतेजींचं आरोग्य स्वस्थ राहील तर आपण आपण व्यवस्थित आपल्या जनरेशनला चांगलं पुढे हे देऊ शकाल ते भंतेजी यावर काय म्हणायचं आम्हाला. दानाबद्दल जर बोलायचं झालं शील संपन्न उपासक किंवा उपासिका जे काही दान देत ते दान तिच्या आरोग्याला बुद्धीला मानसिकरित्या म्हणजे विकसित करण्याचा हा प्रयत्न होतो आणि दान देताना आपण काय देतो किती देतो कसं देतो याला महत्त्व नाही पण तुमच्या मनाची भावना कशी आहे त्यावर दान अवलंबून असतं. आणि म्हणजे आहारात जसं झालं तर म्हणजे जे आपण भोजन सेवन करतो संतुलित आहार घेणं ही कृती आहे आणि संतुलित आहार जर घेतलं नाही आपण म्हणजे आटोक्याच्या बाहेरचं जर आरोग्यात म्हणजे आहार घेतलं ते विकृती आहे. अगदी बरोबर म्हटलं भंतेजी. भंतेजींनी म्हटलं चांगल्या मनाने आहार देणं गरजेचं आहे. तर चांगल्या मनाने जर तुमचं माइंडसेट हेल्दी असेल जर तुमचं माइंडसेट फिट असेल तर डेफिनेटली तुम्ही पण त्या आहारामध्ये चांगल्या गोष्टी न्यूट्रिशियस गोष्टी इन्क्लूड कराल. थँक्यू भंतेजी. जय मंगल हो.